आता मी सांगतो विशालजी नाही विशाल नाही नाही काय का विशालजी तुम्हाला एक सांगतो मी आम्ही सगळं शोध घेतला भारतीय जनता पार्टीच्या काही सॅबोटेज करणारे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मुद्दाम पाईप फोडणे किंवा या इथे इथे पाईप फोडलं की इथकडच्या लोकांनी मिळणार नाही असं सगळं केलं नाही एकाने तर हंडा टाकून दिलं त्याच्यामध्ये हे सगळं मिळालं आणि म्हणून फक्त शिवसेनेला बदनाम करण्यासाठी लोक भडकावं म्हणून त्या ठिकाणी केलं पण आता मात्र आम्ही असं सरकारतर्फे असं केलेलं आहे जो कोणी त्या ठिकाणी आगोपणा केलं त्याला डायरेक्ट उचलायचं आत टाकून द्यायचं मग कोणी असो तो आणि म्हणून आता सगळे आता चडीचूप झाले आता कोणी टाकेवर पण दिसणार नाही तुम्हाला आणि म्हणून भरपूर पाणी त्या ठिकाणी विशालजींना मी सांगतो भरपूर पाणी आता त्या ठिकाणी मिळू शकतं हे मुद्दाम त्या ठिकाणी काही लोकांनी पाणी मिळू नये म्हणून हे हा प्रपंच केला होता भाजपने केलेले आंदोलन येस आता भाजपने त्या ठिकाणी म्हणतात मोर्चा काढणार आता मुख्यमंत्री राहिलेल्या माणसांनी त्या ठिकाणी आता मोर्चा काढतात ठीक आहे हरकत नाही त्यांचा प्रश्न आहे पक्षाचा परंतु मोर्चा काढण्याच्यासाठी आता आम्ही तर इतके सतर्क आमचे कार्यकर्ते सुद्धा सतर्क झाले कोण सॅबोटेज करता कोणता पाईपलाईनला कोण काही हे करता मग कारण हे मुद्दाम त्या ठिकाणी करून आणि लोक जमा करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळतं का नाही मिळतं आता आमचे सगळे कार्यकर्ते चालले सगळे घरोघरी काय सांगा तुम्ही काय आणि म्हणून आता तर जवळपास 10 ML पाणी आता वाढलेलं आहे त्यामुळे आता ते म्हणजे हे होणार नाही पण काहीतरी खूप खुसपट करायची हे करायचं असं ते बोला कोण बोलत तू अत्यशी काय लागतो यार तुझी वाट पाहत होतो नाही नाही औरंगाबाद मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे का नाही वाटत का तुम्हाला तो काही लोकांनी काही विरोधकांनी तो तयार केला होता गंभीर ऐका ऐका का गंभीर काही लोकांनी तो केला होता पण आता मात्र खूप आम्ही बैठका घेतल्या सुधारणा करून घेतली आणि आता तो पाणी प्रश्न गंभीर होणार नाही लोकांना सगळं पाणी मिळेल संभाजीनगरचा महत्त्वाचा विषय आहे की पाण्याचा विषय महत्त्वाचा आहे या दोन्ही विषयाचा औरंगाबाद मध्ये नाव आता मोठ्या प्रमाणात चर्चा आहे नाही चर्चा नाही आता हे मुद्दामच काही लोक पाण्याचं आरडोर करतात पहिले कचऱ्याचं करायचे आता कुठे करतात रस्त्याचं करायचे खड्ड्याचं शहर आता कुठे करतात म्हणून आता त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की आता ती अडचण येणार नाही आपल्याला सर्वांना आपल्या सगळ्या कॉलनीमध्ये सुद्धा पाणी भरपूर मिळेल ही मी या ठिकाणी पूर्ण आम्ही खात्री आणि इथे महापौर बसले आणि माझे महापौर पण आहे त्यामुळे ते अरे बेचाळीस मुद्द्याचं प्रशासनाने महापालिकेच्या प्रशासनाने 42 मुद्दे तयार केलेले आहे त्यामध्ये सगळे त्या ठिकाणी लिहून घेतलेलं कधी कधी काय 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 कसं म्हणून त्या आता ती कंट्रोलिंग होणार आता पहा किती येतो पहा पाणीपट्टी 50% पाणी पुरवठा कधी चालू लवकरच झालं आता लवकर म्हणजे लोकप्रश्न तुम्ही प्रश्न केला मला या ठिकाणी सांगायचं सुरळीत पाणी पुरवठा आता लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होत आहे लवकर म्हणजे सर टाइम आता झाला 2-3 दिवसात तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आता कोणत्याही पर्यंत तुम्ही जिथे राहा N5 टाकेर जवळ राहत असेल तर तिथे टाकेर कोणी माणूस दिसणार नाही आता सगळे कर्मचारी दिसतील तुम्ही भाजपच्या लोकांचे तर आभार मानले पाहिजेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून लवकर पाणी प्रश्न सुटला तुमचा माझा मित्र बोलतो का पण ते तुम्ही आभार मानले पाहिजे ना त्यांनी जर उपस्थित केला नसता नाही नाही तसं नाहीये नाही 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 तसं नाही तसं नाही नाही त्यांचा प्रश्न नाही येतो भाजपचा प्रश्न नाही भाजपने उकरून काढलेला प्रश्न जरी असला तरी आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाण्याची टाकी लोकांची सेवा करण्यासाठी आहेत मग ते आम्हाला येऊन सांगायचे मी तुम्हाला सांगतो की एक दिवशी मी कमिशनर खूप रागावलो म्हटलं हे यांच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागला मग मी पालकमंत्र्यांना सांगितलं तुम्ही बैठक घ्या मग पालकमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलून घेतलं आणि मुंबईला मीटिंग घेतली आणि त्याच्यात त्या ठिकाणी त्यांनी सगळं सुरळीत करून घेतलं म्हणजे त्याला काही कारणं होते परंतु कृष्णाजी मी सांगेन आपल्याला की व्यवस्थित त्या ठिकाणी आता हँडल झालेलं आहे आणि आता कुठली अडचण येणार नाही.